अँटीऑक्सिडंट म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये रोज बऱ्याच साऱ्या ज्या काही आहेत त्या क्रिया होत असतात, म्हणजे शरीरांतर्गत ज्या क्रिया होत असतात त्याला आपण वेअर अँड टेअर मेकॅनिझम, चयापचय अशा बऱ्याच वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. तर या सगळ्या क्रियांमध्ये कधीकधी जर का अपचयाची गोष्ट जास्त असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये वेअर अँड टेअर जास्ती होत असेल, तर फ्री ऑक्सिजन रॅडिकल्स निर्माण होतात आणि ते शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस डेव्हलप करतात. हे फ्री ऑक्सिजन रॅडिकल्स जे असतात ते जाऊन शरीरातल्या वेगवेगळ्या पेशींना अवयवांना अटॅक करतात आणि त्यांच्यासाठी ते घातक ठरतात. तर आपल्या शरीराला म्हणून अँटीऑक्सिडंट्सचा पुरवठा आवश्यक असतो, ज्यामुळे हे जे फ्री रॅडिकल्स असतात ते न्यूट्रलाइज होतात. तर आता असा बऱ्याचसा नवीन एव्हिडन्स येतो आहे शास्त्रीय भाषेमध्ये, की ज्याच्यामध्ये असं सांगितलं जातं आहे की हा जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे तो डिरेक्टली तुमच्या इम्युनिटीशी पण लिंक आहे. म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढला तर इम्युनिटी कमी होते, आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जर का कमी झाला तर इम्युनिटी इम्प्रूव्ह होते. म्हणून आपण कफॉल इम्युनिटी टॅबलेट्सचा जो इफेक्ट आहे तो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसवरती पण स्टडी केला होता.